सौरभ हा मुळातच गोड असल्यामुळे माझा मुलगा, माझा विश्वास होता की तो काहीतरी चांगलं करेल, त्याच्यामुळे मी लगेच तयार बघितलं, बघूया आपण, थांबले 2 वर्ष त्याच्यासाठी, आणि मला वाटलं की बा सौरभसाठी मुलगी योग्य आहे आणि मी त्याला होऊ सांगेन. दोघांनी पण आपला संसार सुखी चालवावा, सुखी राहावा व्हावा, आपले आई वडील आहेत त्यांना सांभाळून संसार त्यांनी चांगल्या पद्धतीने करावा अशीच आमची आई वडिलांची इच्छा असणार. स्पेशल मुवमेंट आहे, RMCET एक सेंटर ऑफ पॉईंट आहे जिथे खूप सारे इमोशन्स आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणून आज आम्ही इथे प्लॅन केलं आहे शूट करायचा, कारण इथे आमचं एक रिलेशन आणि मैत्रीची सुरुवात झाली आणि ती मैत्री आता लग्नामध्ये कन्वर्ट होती आहे. आम्ही ॲज अ फ्रेंडच होतो, बेस्ट फ्रेंड होतो आणि आम्ही एक्सपर्ट होतो एकमेकांना पेअर शोधण्यात. इवन आम्ही सक्सेसफुल पण झालेलो शोधण्यामध्ये, पण त्याला आवडली नाही, मग नंतर एकमेकांना सांत्वन करण्यात आम्ही एकत्र आलो. प्रपोज कोणीच कोणाला केलं नाही आहे शेवटपर्यंत. सो झालं असं की ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि मग जेव्हा आम्ही काही काळ बोलायचं बंद केलं होतं, कारण आम्हाला वाटत होतं की हे सगळं होणार आहे, आम्हाला वाटत होतं ती भीती वाटत होती, पण एक पॉईंट असा आला की जेव्हा आम्हाला कळालं की आता कुठे ना कुठे एक थोडंसं रिलेशन बिल्ट होतं आणि त्या पॉईंटला मग आम्ही स्टार्ट केलं की बोलायला की हां ठीक आहे आपण या गोष्टीत पुढे जाऊया, आपण विचार करूया, बट असं प्रपोज कोणीच कोणाला केलं नाही कधीच. नंतर मग ऑफिशियली असं लास्ट इयरलाच आम्ही हे केलेलं अनाऊन्स की आम्ही एकत्रच आहे. एवढा याच्यामधलं एक आठवणीचा मुवमेंटमध्ये आम्ही लास्ट इयरला होतो आणि लास्ट इयरला असताना पूर्ण कॉलेजसमोर हिने मला प्रपोज करायला सांगितलं होतं आणि मी माईकवर पूर्ण अख्ख्या कॉलेजसमोर सगळे टीचर सगळे प्रिन्सिपल असताना हिला माईकवर प्रपोज केलं होतं. तो ती मुवमेंट खूप मेमोरेबल आहे. तिच्याबद्दल म्हणायला गेलं तर ती तिचा स्वभाव आणि देन तिच्यामध्ये एक रिअलिस्टिक पर्सन आहे जो की माझ्यामध्ये नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आम्ही ते कॉम्बिनेशनमध्ये आम्ही जरा बेटर फिट होतो, त्यामुळे ती गोष्ट जास्त आवडते. तो ॲज मी आहे तसं मला त्याने ॲक्सेप्ट केले. मी माझी फॅमिली, जे पण आपल्या आयुष्यात लूपहोल्स चालू असतात आपल्या फॅमिलीबद्दल, आत्तासुद्धा मी इथे बसले पण त्याला माहिती आहे की मी माझ्या फॅमिलीला पुढे घेऊन जाणार आहे, तो मोठा सपोर्ट आहे मला. त्याच्यासाठी मी जायचं मोठं आत्ता लग्न करते हे मोठं रिझन आहे की मला माहिती आहे की माझी स्वतःचं माहेर किंवा त्याचं सासर मला कधीही काही तुटणार नाही आहे. मी सगळ्यांना मला जसं हवं आहे तसं जगू शकते किंवा त्याच्यासोबत मी जास्त खुश राहू शकते.
ऑलरेडी माहिती आहे ती खूप मोठं सॅक्रिफाईस करून येते आहे माझ्या घरी स्वतःची फॅमिली सोडून एक मुलगी म्हणून. तर यामध्ये इम्पॉर्टंट आहे तिची फॅमिली ही कायमस्वरूपी माझी फॅमिली असेल आणि तसंच माझी फॅमिली कायमस्वरूपी सगळ्यांना आपण एकत्र घेऊन पुढे जाऊन एक सुंदर प्रवास करूया. बस आधी पण मित्र होता नंतर पण मित्राला ज्या गोष्टी मी तुला सांगू शकत होते आधी पण ते फ्युचरमध्ये पण सांगता आलं पाहिजे काही असू मध्ये. एक जान है दोनों तुझ पे कुर्बान है. एक जा